पण आता जाऊ नाही शकत. हा हा, जमत असेल तर तुम्हाला आवडेल. हा, इथून ताई पहिली शाळा सुरुवात झालेली ना, म्हणजे ही याला काय म्हणतात, झोपडी म्हणतात. अच्छा, मूळ झोपडी. आणि ही झोपडी पासून सुरुवात झालेली शाळा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. तीन रूमची शाळा आणि त्यांचा एक राहण्याचा असेल कदाचित त्याच्यामध्ये, बरोबर, इथेच राहायचं. झोपडी मीन्स हट, इथेच हट. हा लावलेला वृक्ष आता मोठा झाला आहे आणि कर्वे शिक्षण संस्था चं भलं मोठं रूप या झोपडीपासून सुरुवात झालेलं. आता इथे बरीचशी इंजिनिअरिंगची कॉलेजेस, वेगवेगळ्या कोर्सेसचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्त्री शिक्षणासाठी काम करतात. MBA पासून ते सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटपर्यंत या सगळ्या गोष्टींची सुरुवात धोंडो केशव कर्व्यांनी सुरुवात केलेली या झोपड्यांपासून. म्हणजे एक छोटं झाड, त्याचा वटवृक्ष कसा होतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आणि ही संस्थेचं काम. माझी ताई विद्याताई विद्या पंचविशे त्या या संस्थेत काम करतात. कोणी मदतीचे हात असतील तर या संस्थेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी ते खूप मोलाचं ठरेल. बरेचसे महर्षी आणि शिक्षण सम्राट आत्ताचे पॉलिटिशियन्स त्यांच्या शाळा असतात, कॉलेजेस असतात, पण ही ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस एक बी शिक्षणाचं रुवल्या गेलेलं महाराष्ट्रात पुण्यात ते या खऱ्या शिक्षण सम्राटांमुळे. कशाचीही अपेक्षा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट न बाळगता सुरू झालेलं हे काम कोणत्याही शिक्षण सम्राटाला लाजवेल सध्याच्या असं आहे. हा परिसर जेवढा शांत वाटतोय संध्याकाळच्या वेळेस तेवढाच हा एक धगधगता परिसर आहे स्त्री शिक्षणासाठी कार्य करणारा. शेकडो वर्षांपासून हे काम चालू आहे अविरत न थांबता. आश्रम गीत पसायदान वगैरे सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत.